21 दिन के लॉकडाउन होने के कारण भंडारा जिले के तुमसर तालुका में कई जगहों पर जरूरतमंद लोगों को हर तरह से शहर और गांव में सेवाएं उपलब्ध कराए जा रहे हैं। लॉकडाउन का अनुपालन कर रहे लोगों का राशन पानी भी खत्म होने के कगार पर पहुंच गया है, जिसे देखते हुए तुमसर शहर में नगर पालिका के पार्षद बाला ठाकुर, अमर रगड़े तथा अन्य कार्यकर्ता गण विधायक के माध्यम से जनता की सेवा करते हुए इन्हें सब्जी राशन देने में लगे हैं। इसी प्रकार तुमसर मोहाला क्षेत्र में विधायक राजू कार्य मोरे ने हर शहर और कस्बे में जरूरतमंदों के लिए बड़ी संख्या में सब्जियां राशन उपलब्ध कराई है और लोगों से अनुरोध किया है कि वे घर से बाहर ना निकले जब तक कि तत्कालीन कोई काम ना आ जाए। साथ ही लोगों से प्रत्येक व्यक्ति से दूरी बनाकर रखने की भी अपील की गई। आमच्या वांगे, टमाटर, मिरची, सांबार जे गरजेच्या वस्तू आहे आज पण त्यांनी वाटायला पाठवलेलं आहे आणि पुढे पण ते म्हणाले की माझ्याकडनं जी मदत होईल पुरेपूर ती पूर्ण मदत करेल। त्यांना गहू आणि तांदूळ मिळत आहे आणि एका व्यक्तीच्या मागे 5 किलो, म्हणजे एका युनिटमध्ये जर 5 लोक असतील त्यांना 25 किलो मिळतं, तर अतिरिक्त त्यांना 5 किलो असं गहू आणि तांदूळ असं मिळत आहे। तदनंतर नगर परिषदेच्या माध्यमातून सॅनिटायझेशन प्रत्येक गेटवर जाऊन त्यांच्या घरी जाऊन फवारण्या चालवल्या आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून, कारण की हा असा विषय आहे, हा कोणत्या जाती धर्माच्या कोण्या पक्षाचा नसून हा विषय असा आहे की सर्वसामान्य माणसाच्या मानव जातीचा आहे हा। परंतु निश्चितच आज ही हा असा एक प्रसंग आपल्या देशावर निर्माण झालेला आहे की हा करोना जो आहे याला आपण स्वतः जागरूकता, सर्वात मोठी गोष्ट जागरूकता करणे आवश्यक आहे। नागरिकांना समजावून सांगणे का बाबा रे घरात राहा, घराच्या बाहेर निघू नका, व्यवस्थित राहा, घरात राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या परिवारालाही आपल्या परिसरालाही सुरक्षित ठेवा। हा एक आपला महायुद्ध आहे, या युद्धाचा आपण लढा स्वतः देऊ शकतो आपण आणि याच्यासाठी जागरूकता अति आवश्यक आहे। आज आम्ही प्रत्येक दिवशी आपल्या परिसरात एक नगरसेवक म्हणून मी आपल्या प्रत्येक गल्लीत आपल्या क्षेत्रामध्ये जे लोक येतात त्यांना जनजीवन जागृतीच्या माध्यमातून हेच समजवतो आहे, दादा रे घरी राहा, रोज दिवसातून 5-10 आपल्या साध्या साबणा, सॅनिटायझेशन नसेल आपल्याजवळ तर साध्या साबणाने आपले व्यवस्थित हात धुवूनच लोकांच्या घरी जा, बसा, बोला, परंतु अंतर ठेवा आणि आवश्यक कामं जे आहेत तरच बाहेर निघला निघा आणि आवश्यक कामं म्हणजे आवश्यक कामासाठी फक्त घरचा एक व्यक्तीच फक्त तो जाईल आणि तो आल्याच्या नंतर आपला बाहेरून आल्याच्यानंतर आपले कपडे व्यवस्थित एका व्यवस्थित रूममध्ये हातपाय धुवून तरच तो बाहेर जाऊन आतमधील, अन्यथा त्यांनी घराचा बाहेर निघू नये। सर आता आपण गरजू लोकांना का कोणता वाटप केलेलं आहे? तुमसर मोवाळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या माध्यमातून जे गरजू लोक आहेत ज्या खरोखरच त्यांना गरज आहे अशा लोकांना आज त्यांच्या माध्यमातून आज भाजीचं म्हणजे आलू झाले, वांगे झाले, असे त्यांना घरोघरी आम्ही पोचतं करत आहोत आणि त्या पोचताना लोकांना त्या ते तर भाजीपाला पोचतं करताना त्यांना सूचनाही देत आहोत आम्ही, अरे बाबा रे तुम्ही घराच्या बाहेर निघू नका। मी आमदार साहेब राजूभाऊ कारेमोरे यांच्याकडून आज भाजीपाला वाटप करायसाठी वार्डामध्ये आले आणि मी सगळ्या घरोघरी जाऊन प्रत्येक घरी जाऊन मी गरजू लोकांना भाजीपाला वाटप करत आहे आणि आमच्या राजूभाऊ कारेमोरेंची मी खूप 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 आभारी आहे। तो अभी के लिए बस इतना ही, तब तक के लिए हमें दीजिए इजाजत और इसी प्रकार की लेटेस्ट और रोचक खबरों से जुड़े रहने के लिए देखना ना भूलें IDP24 News और हाँ यूट्यूब में हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलें और साथ ही साथ बेल आइकन दबाना ना भूलें।